मित्रांनो सह्याद्री टिटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे एक रोडमॅप तयार होतोय म्हणजे काय आपल्याला यशाच्या दिशेनं घेऊन जाणार एक रोडमॅप आपण रोज तो तयार करतोय त्याच्यावर चालतोय आपण त्याला फॉलो करतोय मग यश मिळणार आहे पण टार्गेट मी तुम्हाला सांगतो टार्गेट याच नंबरच आहे कुठला सांगा हंड्रेड हंड्रेड आउट ऑफ पर्सेंट पाहिजे आपल्याला सीईटीत मला पाहिजे त्या कॉलेजला मला ऍडमिशन मिळायला पाहिजे मला सांगताना अतिशय आनंद होतोय की माझ्या क्लासमध्ये मा ऑफलाईन जी मुलं माझ्याकडनं आहेत मी बऱ्याच मुलांच्या ऑप्शन फॉर्म असे भरलेत एकच कॉलेजचं नाव ह्या ऑप्शन फॉर्म मध्ये एकच कॉलेज मिळाले मिळाले या वर्षी सुद्धा आम्हाला सीओ एस मिळाले एकच कॉलेजचं नाव मी तुम्हाला सांगू का कॉन्फिडन्स पाहिजे आणि तुम्ही मला जे, जे फॉलो करताय ना त्यातनं हा कॉन्फिडन्स तुमचा वाढत जाणार आहे नक्की एक एक्झाम्पल घेतोय मी की एक दोन दिवसात ना क्रॅश कोर्स मध्ये सर्कल हा टॉपिक सुरू होणार आहे या हा टॉपिक आहे ना माझं लाईफ चेंज करणार आहे मी तुम्हाला सांगू का आतापर्यंत आपल्या इथं दुसरे शिक्षक होते मॅथ्स शिकवत होते पूर्णपणे मॅथ्स लेक्चर्स मी प्रोव्हाइड करतोय आपल्या क्रॅश कोर्स वरती मी तुम्हाला सांगू का तो सर्कल का बेस्ट आहे ना मग मला काय कळालं त्या सर्कल टॉपिक मधलं सांगतो की तुम्हाला मॅथ्स मध्ये सर्कल लाईन प्लेन वेक्टर हे जे टॉपिक आहेत ना यांचं वेटेज खूप आहे तुम्हाला एकूण एक बेसिक गोष्टी आल्या पाहिजेत म्हणजे सर्कल टॉपिक साठी तुम्हाला कड्रॅटिक इक्वेशन जमलं पाहिजे सम ऑफ द रूट प्रॉडक्ट ऑफ द रूट सर्कल टॉपिक जमण्यासाठी तुम्हाला पेअर ऑफ स्ट्रेट सॉरी स्ट्रेट लाईन त्यातलं स्लोपचे फॉर्म्युले परपॅिक्युलर टँज नॉर्मल हे सुद्धा आलं पाहिजे सर्कल टॉपिक जमण्यासाठी तुम्हाला एखाद्या लाईनचं ओरिजिन पासूनच डिस्टन्स काढता आलं पाहिजे किंवा डिस्टन्स बिटवीन पॅरल लाईन काढता आलं पाहिजे मी तुम्हाला सांगू का डिस्टन्स फॉर्म्युला वापरता आला पाहिजे मग मला ही गोष्ट कळाली की सगळं सोपं आहे ज्याला आपण जेई लेवलच समजतोय ना तसं काय नाहीये मी तुम्हाला सांगू का की सर्कल टॉपिक ना दी बेस्ट टॉपिक आहे त्याचप्रमाणे अजून एक टॉपिक आहे वेक्टर मी तुम्हाला सांगतो मध्ये सात सात प्रश्न येत आहेत मग जेव्हा आपण क्लास मध्ये घेऊ ना तो डिटेलमध्ये टॉपिक आहे लक्षात घ्या आणि तो, तो तुम्हाला खूप सोपा वाटणार आहे नक्की नक्की मग आज काय टार्गेट देऊया तुम्हाला तर थेरम्स मी तुम्हाला सांगतो अ अँगल बायसेक्टर जे आहेत ना ते कॉनकरंट असतात हे असं एक थेरम आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो अल्टिट्यूड ज्या आहेत त्या कॉन्करंट असतात हे पण एक आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगतो मेडियन्स ज्या आहेत त्या पण कॉनकरंट असतात हे पण थेरम आहे सेमी सर्कल मधला अँगल परप्टिक्युलर असतो नाईन्टी डिग्री हेही थेरम आहे पुन्हा सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्स्टर्नल डिव्हिजन आहे ओके किती थेरम झाले एक दोन तीन चार पाच सहा भरपूर थेरम आहेत व्हॉल्यूम ऑफ द आहे व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहायड्रॉन आहे आज सगळं मग मी याच्या ऑफलाईन क्लासमध्ये आज थेरम वर टेस्ट ठेवणार तुम्ही सुद्धा टेस्ट द्यायची मग मी तुम्हाला सांगतो आपली जी वेक्टर सिरीज सुरू आहे रोज संध्याकाळी सात वाजता व्हिडिओ अपलोड करतोय ना त्याच्यातले पहिले चार व्हिडिओ बघा एक तास वेळ लागेल तुम्हाला दीड तास वेळ लागेल थेरम दहा थे ते पंधरा थेरम मी त्याच्यात घेतलेले आहेत प्रॉपर्टी त्यात घेतलेल्या आहेत तर तुमच्या होतील मग चॅनलला सपोर्ट तुमचा छान आहे फक्त आठशे पन्नास सबस्क्रायबर राहिलेले आहेत दोन लाखाचा म्हणतो ना टप्पा माइल्ड स्टोन आहे माझ्यासाठी तो लक्षात घ्या तुम्ही ओलांडणार आहे मी तुम्हाला सांगू का तुमच्या न ते शक्य होत आहे टार्गेट मोठा आहे तुमच्या चेहऱ्यावरचा हसू बघायचं आहे मला यश आपल्याला मिळवायचंय ऑल द बेस्ट